हॉर्न का दूसरा वो आकाश पाटिल बैठे हुआ ऑपोजिशन पे मी आकाश पाटील बुलढाणा बातमीपत्र संपादक मी 2 महिन्यापूर्वी खामगाव ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग व्हीएम चव्हाण यांच्या कार्यालयाची बातमी छापली असता मला त्यांनी 8 दिवसानंतर फोनवरून जीव मारण्याची धमकी दिली व शिवीगाळ दिली. त्यानंतर रिस्तर मी खामगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर 2 महिन्यानंतरही खामगाव शहर पोलीस स्टेशन कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. त्यानंतर आम्ही उपविभागीय कोळी साहेबांना निवेदन दिले असता तिथे सर्व पत्रकार बांधव गेले असता त्यांनी सांगितले की आज संध्याकाळपर्यंत कारवाई करतो. त्यानंतरही कोळी साहेबाकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर मी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर काल मला तपास अधिकारी ठाणेदार इंगळे यांनी बोलून सांगितले की गुन्हा दाखल करायचा आहे व त्यांनी NC गुन्हा दाखल करून माझा उपोषण मागे घेण्याचा अर्ज लिहून ठेवला असा याच्यावर सह्या मारा असे बोलले. मी त्यांना म्हटलं की पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करा, त्यानंतरच मी माझं उपोषण मागे घेईल. काय मागणी आहे? पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे, त्यासाठी मी आज उपोषणाला बसलेला आहे, बेमदत उपोषणासाठी बसलेला आहे. येथील पत्रकार आणि वृत्तपत्राचे संपादक आकाश पाटील यांनी पाणी पुरवठा अभियंता यांच्या विरुद्ध 2 महिन्यापूर्वी तक्रार दिली होती. त्यांना बातमी छापण्याच्या कारणावरून धमकी देण्यात आली होती. या धमकी संदर्भात दिलेल्या तक्रारीची पोलिसांनी 2 महिन्यापर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. दरम्यान ते उपोषण करणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर काल शहर पोलिसांनी या संदर्भात संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध NC दाखल केलेली आहे. परंतु संपादक पाटील यांना दिलेली धमकी ही दखलपात्र असल्याने त्या संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध दखलपात्र गुन्ह्याची नोंद व्हावी अशी पत्रकार बांधवांच्या वतीने आमची मागणी आहे.